नमस्कार मित्रांनो, पुल्लिंग थिएटर ग्रुपच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. मित्र हो, तुम्ही मागच्या 4-5 दिवसात जर पुल्लिंग थिएटर ग्रुपच्या यूट्यूबवर गेला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की काही व्हिडिओ काढून टाकले. तुम्हाला वाटलं असेल की नेमके थोडे राजकीय विचार असणारे, थोडे वेगळा संदर्भ असणारे कला साहित्य सोडून व्हिडिओ का काढले. कला साहित्य, सिनेमा, नाटक या कामासाठी आणि या संदर्भात एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून आम्ही हे चॅनल सुरू केलं होतं. इथे मग आम्ही सिनेमा संदर्भात पण बोलणार आहे पुढे भविष्यामध्ये, असं सांगितलं होतं तुम्हाला की नाटकाबद्दल बोलणार आहे, समीक्षा करणार आहे, त्या त्या संदर्भातल्या गोष्टी सगळ्या बोलल्या जातील. पण मध्ये वेगळे विषय देखील आले आणि आम्हाला त्या विषयावर बोलायचं होतं आणि आमच्याकडं प्लॅटफॉर्म नव्हता की ते व्हिडिओ कुठं टाकायचे, म्हणून आम्ही स्पुलिंग थिएटर ग्रुपच्या यूट्यूबवर टाकले. पण आता आम्ही ते थोडं गोंधळ कमी करतो आहे, म्हणून राजकीय आणि ठोस राजकीय काय असेल, विषय असतील ज्याच्यावर बोललंच पाहिजे एक कलाकार म्हणून, एक संवेदनशील नागरिक म्हणून, त्यावर आम्ही बोलणारच आहोत. त्यासाठी आम्ही एक वेगळं यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे, त्याची लिंक तुम्हाला मिळेल. व्हिडिओ कुठला टाकायचा हे बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यात होतं. हे पुस्तक आहे, हे दाखवतो तुम्हाला, हे पुस्तक आहे. हे जयंत पवार यांनी 2015 विद्रोही साहित्य संमेलनात भाषण केलं होतं. ते भाषण वाचल्यानंतर मला वाटलं की हे व्हिडिओ रूपात आलं पाहिजे ना, नुसतं वाचायचं नाही तर ह्याच्यावर त्याचं विश्लेषण करायचं. तर ते विश्लेषण करत करत आपण भाषण आपण वाचणार आहोत. जयंत पवार यांना तुम्ही ओळखता, चांगल्या पद्धतीने ओळखत असाल, पण एक संवेदनशील लेखक, साहित्यिक, पत्रकार आणि चांगला माणूस म्हणून त्यांची ओळख होती. ते नुसते लिहित नव्हते, ते कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, तर ते समाजाचा नीट बारीक अभ्यास होता त्यांचा आणि समाजातले महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्यांनी विषय निवडले आणि त्याच्यावर लिहिलं. आणि नुसते लिहून गप बसले का, तर नाही मित्रांनो. त्यांनी त्यांच्या एकंदरीतच साहित्यिक प्रवासात, पत्रकार दशेत समीक्षासुद्धा खूप सुंदर ते करत होते. अगदी परखड पद्धतीने ते समीक्षा करायचे आणि खूप छान पद्धतीने ते विश्लेषण करायचे. त्यांचा एक विचार होता त्याच्यामागं, तो विचाराला ते बांधील होते, म्हणून त्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीवर भाष्य देखील ते करत होते. आजकालचे कलाकार पाठीचा काना मोडलेले आहेत. आपण कलाकारांची, साहित्यिकांची, नाटक करणाऱ्यांची, सिनेमा करणाऱ्यांची, जे सगळ्या क्षेत्रात म्हणजे नाटकामध्ये, सिनेमामध्ये अभिनेते असतील, दिग्दर्शक असतील, सेट डिझायनर असतील, भूमिका घेताना दिसत नाहीत. अभिनेता असेल, अभिनेत्री असतील, नौखे असतील किंवा प्रस्थापित असतील, भूमिका घेताना दिसत नाहीत. आणि मग आम्हाला असं वाटतं की ज्या समाजासाठी, समाजातून तुम्ही कच्चं मटेरियल घेता आणि ते परत समाजाला मनोरंजन म्हणून का होईना देता, मग त्यामध्ये दृष्टिकोन आहे, त्यामध्ये मग समाजाला फायदा, तोटा, नुकसान सगळं त्यातून होतं, पण मग तुमचं काहीतरी जबाबदारी असते, ती जबाबदारी पूर्ण होताना दिसत नसते, त्यावेळेस हा माणूस जयंत पवार अगदी ताटमानेनं, पाठीचा काना ताट ठेवून वेगवेगळ्या मुद्द्यावर बोलत होता. तेच भाषण विद्रोही साहित्य संमेलनात त्यांनी जे केलं ते आम्हाला वाटलं की हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या भाषणाचं हेडिंग जे आहे, ह्याचा विषय आहे, म्हणजे नाव दिले बहुजन संस्कृतीवाद आणि लेखक. साहित्यिक, लेखक, कलाकारांच्या संदर्भातच त्यांनी बऱ्याच गोष्टी बोललेल्या आहेत आणि त्या संदर्भात त्यावेळेस ज्या ज्या गोष्टी होत होत्या. लक्षात घ्या मित्रांनो, 2014 सरकार बदललं, केंद्र सरकार. मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं की फासिस्ट भाजप सरकार आलं, त्यानंतर दमन वाढलं, कलाकारांचं सुद्धा दमन वाढलं, साहित्यिकांचं दमन वाढलं, नाटक करणाऱ्यांचं दमन वाढलं. भाषणामध्ये तुमच्या लक्षात येईल 2015 हे जे भाषण केलं होतं ते आज 2022 खूप प्रासंगिक आहे आणि ते पुढे प्रासंगिक होणार आहे जोपर्यंत हे सरकार, फॅसिस्ट सरकार सत्तेत असेल. बरं, आता फॅसिस्ट सरकार ज्यावेळेस सत्तेत येतं त्यावेळेस दोन बाजू होतात सरकारच्या, सत्तेच्या बाजूनं काही कलाकार जातात पुरस्कारासाठी म्हणा किंवा पैशासाठी म्हणा, झुकतात आणि मग त्या सत्तेला पूरक असणारे विचार नाटकातून, सिनेमातून, साहित्यातून, कवितेतून पेरण्याचं काम करतात आणि मग ते आमच्या दृष्टीनं ते समाजाचे शत्रू आहेत. जे सत्तेला बांधील राहून काम करतात ते 100% समाजाचे शत्रू आहेत, समाजाचं खूप नुकसान होतं. तुम्ही बघितलं असेल आता कश्मीर फाईल्स सिनेमा आला, तो अग्निहोत्री जो डिरेक्टर आहे, विवेक रंजन अग्निहोत्री,
त्यांना तो सिनेमा बनवला. आमचं ठाम मत आहे तो सिनेमा भाजप आरएसएसच्या फंडिंगनं किंवा त्या विचारधारेतून तो बनवला गेला आहे आणि फक्त फक्त विष पेरण्याचं काम केलेलं आहे. पण हे भाषण वाचल्यानंतर, हे भाषण समजून घेताना तुमच्या लक्षात येईल 2015 भाषण आणि काश्मीर फाईल्स आत्ताचा ह्याची सांगड कशी घालणार, तर ते तुम्ही भाषण ऐकल्यानंतर लक्षात येईल. हे पुस्तक देखील तुम्ही घेऊ शकता. लोकवाङ्मय ग्रहण छापलेलं आहे, 20 रुपयाला फक्त मिळतं. आणि नाही पुस्तक घेता आलं तरी आता आपण व्हिडिओ रूपात हे भाषण आणतोयच. तर आपण सुरू करूयात जयंत पवार यांचं अध्यक्ष भाषण विद्रोही साहित्य संमेलन 2015-17 जानेवारीला बुलढाणा इथे झालं होतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज इथे भरलेल्या 13व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर मला बसून माझे विचार मांडण्यासाठी एक हक्काचं विचारपीठ मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा अत्यंत आभारी आहे. मला आठवतंय मुंबईतल्या धारावी इथे कष्टकऱ्यांच्या वस्तीत 1999 साली थोर विद्रोही साहित्यिक बाबूराव बागुल यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या साहित्य संमेलनात मी खाली श्रोत्यांमध्ये बसलो होतो. इकडे शिवाजी पार्कवर अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू होतं. त्याच्या काही दिवस आधी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. त्यामुळे साहित्यिक चिडले होते. काळ युती सरकारचा होता, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार अटल बिहारी वाजपेयी चालवत होते, वातावरण तापलेलं होतं. दुसरीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट अध्यक्ष भाषणात ठाकरेंना उद्देशून मी थुंकतो तुमच्या पैशांवर असं म्हणाले होते. त्यामुळे साहित्यिकांना ते प्रचंड क्रांतिकारक विधान वाटलं होतं. परंतु विद्रोहाची खरी ठिणगी धारावीच्या संमेलनात पडली होती, कारण त्या संमेलनाचे उद्घाटक आदरणीय विचारवंत आ ह साळुंके यांनी शब्द उच्चारले होते, आता आमच्या धडावर आमचंच डोकं असेल. प्रस्थापित व्यवस्थेशीच विद्रोह करणारे ते शब्द शोषितांच्या उद्गाराला नवी ओळख मिळवून देत होते, त्यांचं अस्तित्व मांडत होते. मित्र हो, बघा आता पहिल्याच पॅरेग्राफमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव आलं. केंद्रात कोणाचं सत्ता आहे त्यावेळेस 1999 अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं त्याचा उल्लेख आला. इथे सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा कुणाचं सरकार होतं त्याचा उल्लेख आला. तर सांगण्याचा मुद्दा बघा, लेखक आहे, साहित्यिक आहे, विद्रोही साहित्य संमेलनात भाषण करतायत आणि संदर्भ कुठले येत आहेत बघा, राजकीय संदर्भ येत आहेत. बऱ्याच वेळा कलाकार म्हणतात की राजकीय काय मी आम्ही किंवा कुणीही तुम्ही पण टाकत असाल, काय टाकलं की सिनेमाच्या ग्रुपवर राजकीय टाकू नका, नाटकाच्या ग्रुपवर राजकीय टाकू नका, किंवा टाकलं तर मग ते वाचायचंच नाही आणि त्याच्यावर एक कमेंट लिहायची की तुम्ही बदनामी करता. मित्र हो, सत्ता जी असते ना ती कुणाची असो, ती आपल्या विचारधारेनुसार काम करते आणि आपल्या विचारधारेनुसार विचार पेरण्याचं काम करते. आणि ते पेरण्यासाठी जे पिलर्स आहेत विचार पसरवणारे, त्या पिलर्सला सुद्धा ताब्यात ठेवते. मग ते सिनेमा क्षेत्र असेल, नाटक क्षेत्र असेल, पत्रकार असतील, मीडिया असेल. आज बघा परिस्थिती काय आहे. हे 2015 भाषण आहे, तुमच्या लक्षात येईल पुढे पुढे हळूहळू की कशा पद्धतीनं 2014 नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं आणि ते गोरगरिबांच्या विरोधातलं राजकारण होतं आणि त्याला खतपाणी घालण्याचं कामसुद्धा आपल्यातल्याच काही कलाकार मंडळींनी देखील केलं. आज 16 वर्षांनी देशात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे. विकासाची भाषा आहे, सुशासनाचा आवेश आहे, प्रत्यक्षात सर्वत्र धार्मिक आणि सांस्कृतिक उन्मादाचं वातावरण आहे, परिस्थिती अधिक गंभीर आहे. अशा वेळी आपल्या धडावर आपलंच डोकं आहे का हे तपासून बघायची वेळ आली आहे. संदर्भ 1999 आहे, बोलतायत 2015 पण तेच वाक्य आता गरजेचं आहे, आपल्याच धडावर आपलं डोकं आहे का, कारण सगळीकडे धार्मिकच चाललंय. 2015 भाषण आहे, पण मागच्या 2 वर्षात, मागच्या 6 महिन्यात, मागच्या आठवड्यात कर्नाटकात मागच्या महिन्यात काय झालं बघा, परिस्थिती बघा काय झाली ती. मग कलाकार साहित्यिक काय करतायत, मुगळून बसणार? हिटलरनं सुद्धा हेच केलं होतं. हे तपासून बघायची वेळ आली आहे. आणि आपण 13व्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी इथे जमलो आहोत. तिकडे पॅरिसमध्ये काही दिवसांपूर्वी चार्ली एब्दो या निधर्बी आणि डाव्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या व्यंग साप्ताहिकावर हल्ला करून 3 मोठ्या व्यंग चित्रकारांसह 12 जणांना दहशतवाद्यांनी दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार केल्याची जगाला हादरवणारी घटना घडली आहे. मित्र हो, तुम्ही तुमच्या विचारानं काही व्यंगचित्र काढलं, कविता लिहिली, सिनेमा काढला, नाटक काढलं आणि ते सत्तेला पोषक नसेल, सत्तेला धोकादायक वाटत असेल, तर सत्ता त्याचा बंदोबस्त करते. मग ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या.
त्याआधी पेशावरच्या लष्करी शाळेत इस्लामी दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करून 132 मुलांना जीवे मारलं. जगाच्या नकाशावर अशा रीतीने धार्मिक मूलतत्ववाद आपलं हिंसक अस्तित्व दाखवत असताना आपल्या भूमीतही या मूलतत्ववादाचे ऐतदेशीय आविष्कार घरवापसी, लव जिहाद, भाऊ बचाव, बेटी बचाव अशा आंदोलनातून दिसू लागले आहेत. तुम्हाला जरा थोडं टेन्शन येईल की कुठला कुठं संदर्भ जातो आहे, आपल्याकडे काय होतं आहे, आणि मग तिकडे दहशतवाद्यांनी व्यंगचित्रकारांना मारलं. गेल्या 6 महिन्यात धार्मिक उन्मादाचं वातावरण अचानक उसळी घेऊन वर आलं आहे. जातीय तणावांचे पीळ अधिकाधिक घट्ट झाले आहेत. या स्थितीत माझ्यासमोर काही प्रश्न आहेत आणि गोंधळ आहेत. त्यांचा माग घेताना काही विचार मनाशी येतात, पण त्यांना तत्ववैचारिक बैठक देणं शक्य होईल का हे मला सांगता येणार नाही. ते काम अर्थात अनेक समविचारी लेखकांनी, विचारवंतांनी, चळवळीतल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून करायचं आहे. हे काम अवघड आहे, कारण सभोवतालची परिस्थिती भयंकर गोंधळाची, गुंतागुंतीची आणि संशयास्पद आहे. वातावरण गढूळ आहे, कोणावर विश्वास ठेवावा हे कळेनासं झालं आहे. शब्दांचे अर्थ निसरडे आणि हरघडी बदलणारे झाले आहेत. अर्थात हे काम अवघड असलं तरी अशक्य नाही, कारण आपल्या मागे तुकाराम, कबीर, बसवेश्वरापासून महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ते थेट कॉम्रेड शरद पाटलांपर्यंत विचारांची भक्कम परंपरा आहे. छत्रपती शिवाजी राजा छत्रपती शिवाजींसारख्या द्रष्ट्या आणि पुरोगामी राजाचा वारसा आहे, आणि या क्षणी संभ्रमित झालेल्या मला मोठा दिलासा हा आहे की मी ज्या भूमीवरून बोलतो आहे तिथे 19व्या शतकाच्या आरंभी ताराबाई शिंदे नावाच्या महिलेने लिहिलेला अस्सल विद्रोही उद्गार उमटला आहे. ज्या काळात बायकांनी बोलणं तर सोडाच, पण मान वर करून बघणंही पुरुष सत्तेला आपला अधिक्षेप वाटत होता, त्या काळात स्त्री पुरुष तुलना करून पुरुषांचे अवगुण पुराणातील, इतिहासातील आणि वर्तमानातील अनेक दाखल्यांसहित बिनतोड दाखवून देणाऱ्या बहुजन समाजातील स्त्रीचं धैर्य मला आधार देतं. त्या ताराबाई शिंदेंना प्रणाम करून मी बोलायला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, नावं कोणाकोणाची आलीत आणि त्यांचं काम काय आहे, पण गडबड अशी आहे की ज्यांची नावं घेतली त्यांनी काय लिहिलंय ते वाचायची उसंतच आपण घेत नाही, त्या ते वाचण्यासाठी आपण वेळच काढत नाही. आणि यांचीच नावं घेऊन आज जे सत्तेत आहेत, भाजप फासिस्ट सरकार, ते आपल्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करते. जयंत पवार सांगतायतच, जयंत पवारांचं हे भाषण प्रासंगिक आहे, मी मागेच बोललो तुम्हाला, आता तर ते खूपच प्रासंगिक आहे, तुमच्या लक्षात येईल बघा तुम्ही. तर ही नावं घेतलेली आहेत ना, त्या लोकांचं वाचन आपण करणं गरजेचं आहे, त्यांचा दृष्टिकोन समजून घेणं गरजेचं आहे. जगाला बदलवण्यासाठी त्यांनी काय केलं, कोणती पुस्तकं वाचली, त्यांची विचारधारा काय होती आणि त्यानं समाजामध्ये काय फरक पडला हे समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि आज जे सत्तेत आहेत त्यांची विचारधारा काय आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे भाषण आहे, त्यासाठीच हा उहापोह आहे. भाषणामध्ये मुद्दे आहेत, भाषणाप्रमाणे ते मुद्दे आहेत, त्या मुद्द्याप्रमाणेच आपण जाऊया. ते सुरुवात करतायत प्रत्यक्ष बोलायला, त्यांची भूमिका मांडल्यानंतर.